नमस्कार, मी डॉक्टर मनीष चौधरी बोलतोय नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर जळगाव मधून। तर आज आपण डिस्कस करणार आहोत की कोविड नंतर भरपूर पेशंट येत आहेत की ज्यांचे हिप जॉईंट म्हणजे बॉलला रक्तपुरवठा कमी होतोय, तर त्याच्यामुळे भरपूर जणांना बॉलचा प्रॉब्लेम येतोय, त्यांचं चालणं खूप कठीण होतंय आणि त्याच्यामुळे त्यांना वेळी डायग्नोसिस न झाल्यामुळे रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागते। तर आपण बघूया थोडक्यात की एक्झॅक्टली कोविड नंतर बॉलला काय प्रॉब्लेम येतो। तर आपण जर बघितलं या याच्यामध्ये, तर हा पेशंटचा हिप जॉईंट आहे, हा बॉल आहे आणि हा कप आहे। तर कोविडमध्ये काय होतं की दोन गोष्टींमुळे, एक तर कोरोना झाल्यामुळे तिथलं ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहे हा याला रक्तपुरवठा कमी होतो, त्यातलं रक्त गोठलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या बॉलला रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे ते खराब होतं। तर दुसरं कारण आहे की कोरोनामध्ये भरपूर स्टेरॉइड दिले गेल्यामुळे, पण स्टेरॉइड देणं जरुरीचं होतं कारण त्याच्यानेच पेशंटचं लाईफ वाचलेलं आहे, त्याच्यामुळे पण ह्या बॉलला रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा बॉल पूर्ण खराब होतोय। याला म्हणतात AVN म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फीमर, आणि त्याच्यामुळे हे बॉल आणि कप दोन्ही खराब होत आहेत भरपूर पेशंटचे। तर आता आपण त्याच्यावर चर्चा करूया की ते कसं होतं। आता जर आपण हे मॉडेल बघितलं तर ह्या मॉडेलमध्ये आपल्याला दिसतंय की हा सांधा एकदम गुळगुळीत आहे, म्हणजे हा बॉलचं वरचं टोक आणि हा कप हे दोन्ही गुळगुळीत आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही, पण त्याला रक्तपुरवठा कमी झाला की मग हे असं दिसतं। या बॉलचं आवरण जे म्हणजे बॉलचं ते पूर्ण नाहीसं झालंय, त्याचप्रमाणे कपचं पण आवरण नाहीसं झालंय आणि ते खरबुडी झाल्यामुळे पेशंटला चालताना खूप दुखतं आणि त्याच्यामुळे त्यांना चालताना त्रास होतो, रात्री झोप लागत नाही, पायाची मुवमेंट होत नाही आणि मेनली हा प्रॉब्लेम यंग लोकांना होतो, त्याच्यामुळे हे खूप मोठं फायनान्शियल बर्डन असतं पूर्ण फॅमिलीसाठी। त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, तर ज्या ज्या लोकांना कोविड झालेला आहे कोरोना आणि त्यांना जर हिपमध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे हिप जॉईंटमध्ये दुखत असेल, तर त्यांनी एक्सरे वगैरे न करता स्ट्रेट अवे MRI करायचा, कारण विदिन अ स्पॅन ऑफ 2 मंथ्स तो स्टेज 3 आणि 4 मध्ये जातो आणि मग सर्जरी शिवाय ऑप्शन नसतो। जर सर्जरी टाळायची असेल आणि लवकर डायग्नोसिस करायचं असेल तर दुखल्यावर लगेच आपल्याला MRI करायचं। MRI म्हणजे या AVN चे 4 स्टेजेस असतात, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4। एक्सरे मध्ये काही प्रॉब्लेम आला तर स्टेज 3 आणि 4 होतं, तोपर्यंत आपली वेळ गेलेली असते आणि आपल्याला सरळ रिप्लेसमेंट करावं लागतं। 1 आणि 2 हे डायग्नोसिस करायचं असेल तर MRI करायचा आणि मग त्याची ट्रीटमेंट एकदम सोपी आहे। 1 आणि 2 मध्ये जर डायग्नोसिस झालं तर जसं आपण बघतो की हार्ट अटॅक जेव्हा येतो म्हणजे त्याच्यात पण तसंच होतं की रक्तपुरवठा कमी होतो, मग आपल्याला रक्त पातळण्याची आपण गोळी चालू करतो आणि त्याच्यामुळे भरपूर पेशंटला प्रॉब्लेम येतो। तसंच याच्यातही आहे, आपण जर याच्यात 1 आणि 2 मध्ये रक्त पातळण्याच्या गोळ्या किंवा अजून काही ट्रीटमेंट त्याला म्हणतात आपण DMRDs म्हणजे संधिवाताच्या पेशंटला जे औषध दिले जातात ते जर आपण औषधं सुरू केले तर हे परत नॉर्मल याच्यात येऊ शकतं आणि जर मग जर ही वेळ गेलेली असली तर मग आपल्याला स्ट्रेट अवे आपल्याला रिप्लेसमेंट करावं लागतं। मग आपण आता डिस्कस करूया की टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय आहे। समजा असा बॉल आता खराब झालेला आहे तर मग याच्यामध्ये आपण औषधांनी ते ठीक करू शकत नाही, मग तेव्हा आपल्याला रिप्लेसमेंटच करावं लागतं आणि त्याचं नाव आहे टोटल हिप रिप्लेसमेंट। म्हणजे त्याच्यात काय करतो आपण की हा जो बॉल आहे हा पूर्ण कट करतो आणि मग त्याच्यामध्ये रिप्लेस करतो। तर रिप्लेस करताना कसं केलं जातं, हा इथला बॉल काढून टाकला की त्याच्यामध्ये आपण एक स्टेम टाकतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हेड बसवतो, त्याचप्रमाणे हा कप जो घासला गेला आहे तो कप आपण रिप्लेस करून याच्यात बसवतो आणि हा बॉल टाकून असा आपला छानसा असा सांधा तयार होतो। याला म्हणतात आपण टोटल हिप रिप्लेसमेंट। जर त्यात बघायचं झालं तर हा खरा सांधा आहे, हा खरा सांधा याच्यामध्ये हा मेटलचा हेड आहे, हा मेटल हेड आणि हा सांधा अनसिमेंटेड वापरलं तर याचं आयुष्य जवळजवळ 30 वर्ष असतं आणि हा सिरामिकचा सांधा आहे म्हणजे हा सिरामिकचा बॉल आहे आणि याचं आयुष्य सगळ्यात जास्त असतं आणि हे वापरलं तर या सांध्याचं आयुष्य ऑलमोस्ट देस आहे की 35 वर्ष असतं। आणि नवीन अजून एक आलेलं आहे प्लास्टिक, हे व्हिटॅमिन ई ट्रॉली आहे, म्हणजे हे कसं पांढरं आहे तसं याच्यामध्ये पांढऱ्यामध्येच व्हिटॅमिन ई टाकलंय तर याचं आयुष्य जवळजवळ 40 ते 45 वर्ष टिकू शकतं। म्हणजे जेव्हा आपलं 3 किंवा 4 असेल तर हे आपण ऑपरेशन करून घेणं आवश्यक आहे आणि हे केल्यावर पेशंटचं आयुष्य पूर्ण बदलून जातं। पण माझं आव्हान असं राहील की ते डायग्नोसिस खूप होणं महत्वाचं आहे, त्यासाठी MRI करायला घाबरायचं नाही आणि त्यासाठी पेशंटचा विचार न करता तुरंत MRI करायचा, म्हणजे जर 1 आणि 2 मध्ये असेल तर औषधांनी पेशंट ठीक होऊ शकतो। थँक्यू।